मी दाखवणार आहे तुम्हाला माझं दुपारचं रुटीन आणि आता वाजलेले आहेत 11 आणि ओजस उठलेली आहे आणि सुधांशू माझा 11:45 शाळेतून येतो. तर मी दाखवते चला, ओजस उठलेली आहे. यो काय फेका फे बघा, ओजस उठलेली आहे. ओजस हाय कर, हाय. हे बघा ओजस उठलेली आहे. काय करते ओजस तू? ओजस उठलेली आहे. ओजस हाय कर, हाय. ओजस सोबत मी थोडं खेळणार आहे आणि तिला मग खायला देणार आहे. ओजस मी तुला कुठे बॉलिंग 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 ब्लॉक ब्लॉक नाचे ओजस ते ब्लॉक. हा किती छान ब्लॉक आहे ओजस ते बॉलिंग. खाली का टाकतेस तू? खाली का टाकतेस? खाली नाही टाकायचे. मी थोडं ओजसला पाणी पाजवणार आहे. आता आता मी ओजसला दूध पाजवलेलं आहे. आता ओजसला मी खेळणी देऊन खेळवणार आहे आणि मी चपाती करणार आहे. सुधांशू ओजेपर्यंत मला चपाती आणि भाजी दोन्ही करायची आहेत आणि मग त्याला पण आणायला जायचं आहे म्हणून हिला थोडा वेळ खेळायला देणार आहे टॉईज वगैरे आणि मी जाऊन चपात्या करणार आहे. हे पहा ओजस छान खेळते आता तिच्या डॉल सोबत आणि टॉईज सोबत. ओजस तू काय खेळतेस? काय खेळते? तुझी डॉल दाखव ना ओजस. तुझी डॉल कुठे? डॉल कुठे? तुझी डॉल ओजसची डॉल हे ना ओजस. तुझी डॉल आहे ना ती? ते काय ओजस काय? चला तर मग ओजस खेळते तोपर्यंत मी चपात्या करून घेते आणि मग सुधांशूला पण मला जाऊन आणायचं आहे. चपात्या झालेल्या आहेत. मी आता बनवलेला आहे ओजस साठी उपमा. ओजस आणि तो थंड व्हायला ठेवलेला आहे. जोपर्यंत थंड होईल तोपर्यंत मी ओजसला थोडासा खेळवणार आहे. ओजस ते तोंडात बाहेर काढायचं नाही, तोंडात नाही घालायचं. ओजस चा उपमा आता थंड झालेला आहे. आता ओजस खाणार आहे. ओजस खाणार आहे ना? आता वाजलेले आहेत 11:30. तर माझा सुधांशू शाळेतून येईल 11:45 तोपर्यंत मी ओजसला खेळवते. चला तर मग आपण भेटूया. ओजसचं पण खाणं झालेलं आहे आणि माझ्या चपात्या पण झालेल्या आहेत. आता भाजी राहिलेली आहे आणि सुधांशूला यायला फक्त 10 मिनिट राहिलेले आहेत. त्या 10 मिनिटात मी भाजी करून घेणार आहे. चला तर मग मी भाजी बनवते.
तुझेच पण सुधांशु आलेला आहे आणि सुधांशूचा ड्रेस पण मी चेंज केलेला आहे. सुधांशू कसं बघायलाय आणि फ्रेंड्स आहेत ना. हाय फ्रेंड्स बोल. हे बघा, ये जेवण करायचं आता. चल हे बघा, उजीस पण बघायली बाळा. ये चल जेवण करायचं. हे बघा, सुधांशूला मी चपाती आणि भाजी बनवलेली आहे. ही आहे हिरव्या टोमॅटोची आणि कांद्याची भाजी आणि चपाती. आता मी सुधांशूला चारवणार आहे. सुधांशू खाली बस ना. सुदी हाय कर. सुदी हाय कर. हाय कर सुदी. हाय. हा, आता मी सुधांशूला खाऊ घालणार आहे. सुधांशू जेवणार आहेस ना सुदी? हा. आता माझं जेवण पण झालेलं आहे आणि भांडे पण झालेले आहेत आणि किचन पण मी साफ केलेलं आहे आणि मी सुधांशूला पण जेवण दिलेलं आहे आणि ओजसला पण. आता सुधांशूचं ट्युशन आहे 5 वाजता. आता वाजलेलं आहे 1, तर मी आता दोघांना पण झोपू घालणार आहे. म्हणजे सुधांशूला 4 वाजता उठवणार आहे म्हणजे त्याच्या ट्युशनला मला सोडता येईल. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच एका नवीन व्लॉगसोबत मी पुन्हा भेटते. तोपर्यंत बाय बाय.